स्वागत आहे तुमचं आपला युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. आणि तुम्ही म्हणाल हे काय आहे ते हे बघा माझी किचन. आज माझ्या किचनचा ताल बघा कसा आहे. आणि ही रॅक आज साफ केली, दोन तीन रॅका साफ केल्या कारण का दसऱ्यालाच करत असते मी, पण तब्येत बरी नसल्याच्याने केलं. आणि आता बरं नाही बरं नाही असं रोज जर म्हटलं तर कामच सगळं पेंडिंग पडून राहील. म्हटलं चला आज करून घ्याव सगळं. तर बघा आज किचनला सगळ्यात जास्त वेळ लागतो म्हणून किचन करायचं. आणि हे बघा आणि इतका त्रास, हे सगळे भांडे ना आता मला लावायचे आहे, यातले अर्धे घासले अर्धे घासायचे. बघा माझा गॅसचा काय ताल झाला नाही का. माझी किचन अशी मस्त दिसते ना आज बघा कशी झाली. तर चला याला पूर्ण क्लीन केलं आहे मी. आणि इकडे बघा थोडं क्रॅक लावली आहे. आणि इकडलं पण भांडे लावलेले आहे. अजून थोडस राहिलंय माझं लावायचं, थोडस देवाची साफसफाई ते आंघोळ झाल्यावर करेल. आणि हे बघा थोडस करत आहे. आता किचनचं रॅक बघा कशी लावली. हे पेपर लावले आणि हे पेपर मी हे असे लावले आहे, छान वाटतात. त्याच्यावर धूळ जर बसली कपड्यांनी पटकन पुसता येते, सॉफ्ट राहतात ना हे पेपर म्हणे. बघा साफसफाई बरं नाहीये आणि मग झोपून झोपून कंटाळा येतो. म्हटलं चला हेच करून बघा आज का. बघा अजून थोडस नाश्ता केला, जेवण झालं माझं. अजून 2 वाजले आता, 2 म्हणजे पुष्कळ टाइम झाला माझा. चला बघा. तर बघा झालं माझं घर क्लीन आहे बघा. आता बस दूध ठेवलाय, कॉफी केली मी आज माझ्यासाठी छान. आणि हे बघा आणि भांडे पण सगळं की तुम्ही बघितलं असेल मग कसं होतं किचन. तर आणि हे बघा आता चकचक दिसत आहे ना. आणि मला पण फ्रेश वाटत आहे, काम केल्यावर फ्रेश वाटत नाही. मला तुमच्याशी मी आज एक गोष्ट शेअर करणार आहे. मला पुष्कळ जण विचारतात ताई मुरमा आले म्हणजे, जसं तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या वेळेस माझ्या चेहऱ्यावर आले होते. आणि ते 7 दिवसात मी कसे रिमूव्ह केले, त्याचे थोडे एक दो हे फक्त हे डाग आहे, पण बिलकुल नाही आहे. दिसत असेल तुम्हाला इथे बिलकुल नाही आहे, हे फक्त डाग आहे. तो डाग माझ्या चुकीमुळे झाला. मी काय नख लावायला लागत नाही. नख लावलं तर त्याचा डाग जायला महिना लागतो. तर चला हे बघा आताच माझी कॉफी झाली. तर चला सांगते मी तुम्हाला शॉर्टकट आणि इझी टिप्स. 7 दिवस जर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे मुरमे आहेत वाढलेले ते येणं पण कमी होऊन जाईल आणि टोटली बंद होऊन जाईल. आता हिवाळा लागलाय तर त्यामुळे थोडीशी प्रिकॉशन घ्यावंच लागतं. आणि दाखवते मी तुम्हाला कारण का माझ्या आले त्या दिवशीचा मी फोटो काढला होता. आणि आता बघा दिसत नसेल तुम्हाला, हे बघा माझ्या चेहऱ्यावर बिलकुल नाही आहे, हे फक्त डाग पडलेलं आहे. दिसत आहे हा, काहीच नाही आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला मी कसे रिमूव्ह केले, काय यूज केला मी डेली, रात्रीचा मी काय पॅक लावायची ते सांगते तुम्हाला मी आज. तर आता मी तुम्हाला सांगते काय करायचं आणि कसं करायचं. तर इथे दिसत असेल तुम्हाला, आता मी खाली दाखवते तुम्हाला. तर हे बघा इथं टाकत आहे मी दूध, कच्चं दूध घ्यायचं, गरम दूध नाही घ्यायचं. कच्चं दूध असेल तर फार चांगलं. आणि हे आपलं जायफळ आहे, याला असं उगवायचं, असं हे करायचं, छान असं घट्ट होऊ द्यायचं पॅक. याचा बघा कलर कसा झाला आहे. आणि हे रोज करून नका ठेवू, डेली असं करून ठेवायचं. म्हणजे तुम्ही काय कंटाळा येते म्हणून करून ठेवण्यात काही, ताजं करायचं असं गोट्यावर कशावर पण करू शकता. आणि हे बघा याचा झाला आहे लेप तयार. हे बघा आता हा लेप झालाय. तर याचं काय करायचं, रात्री झोपायच्या वेळेस काय करायचं तुम्ही, हे जे आहे ना जसं मी इथे लावतो, आता माझ्या चेहऱ्यावर नाही आहे मुरम, पण जेव्हा होते तेव्हा सांगते मी. मग मी काय करते, हे डाग येण्याच्यासाठी पण यूज करते. असं लावून द्यायचं असं चेहऱ्यावर आणि स्किन मधल्या आपल्या याने खूप फरक पण पडतो बरं. आणि चेहरा छान स्वच्छ धुवायचा, त्याच्यानंतरच लावायचं हे. आणि हे असं लावून घ्यायचं, असं लावून घ्यायचं. मला जिथे जिथे वाटलं तिथे तिथे लावलं मी. आणि हे असं 7 दिवस कंटिन्यू करा रात्री झोपायच्या वेळेस. आधी हे 20 मिनिट ठेवायचं, 20-25 मिनिट ठेवायचं. आणि मग आणि हे आपल्याला कमीत कमी 20 मिनिट ठेवायचं आहे. आणि 20 मिनिट ठेवल्यानंतर रात्री झोपायच्या आधी हे आपण हे करून द्यायचं, धुवून घ्यायचं चेहरा. कारण कसं रात्री का बरं, दिवसा आपल्यानं शांत झोप राहते, झोपीमध्ये कोणचं पण टेन्शन राहत नाही, माइंड फ्री राहतं आपलं.
आणि आणि त्याला रिलॅक्स पाहिजे असते. त्यामुळे सकाळी लावलं तर धूळ बसते काही बसते आणि आपण गडबड गडबड करतो, म्हणून रात्रीचं झोपायच्या वेळेस लावायचं आणि धुवून घ्यायचं. सहसा याचे साईड इफेक्ट होतच नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्किनवर असं लावून बघायचं. तुम्हाला जर काही वाटलं म्हणजे थोडस चुटचुट सारख्या वाटलं तर लावू नका मग. पण मला नाही वाटलं, मी तुमच्या समोर केलं, हे बघा लावलं, तुमच्या समोर लावलं आहे मी. आणि हे खूप चांगलं राहतं कारण का मी याच्या आधी पण केलं आहे पुष्कळ, आणि खूप फरक पडतो म्हणून. आणि हे आता 20 मिनिटांना धुवून घ्यायचं, साफ करून घ्यायचं. आणि साफ केल्यानंतर तुम्हाला असं कंटिन्यू 7 दिवस करायचं आहे. हा पण ज्याला खूप मुरमा आहे ना, खूप म्हणजे मुरमाने चेहरा भरलाय, त्यांनी नक्की डॉक्टरची ट्रीटमेंट करायची. कारण काय असतं, तो आतमधले शरीरातलं पण आपल्या काही कमतरता असलं त्यामुळं, पण कोणाकोणाचे खूप मोठे राहतात, खूप मुरमाने चेहरा भरला राहतात, त्यामुळं त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली राहते. त्यामुळं म्हणताय मी तुम्हाला, कारण का जास्त खूप लोकांचा चेहरा खूप मुरमाने भरला असतो तर त्यांची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह झाली असते, त्यामुळे तसं होतं त्यांना. ठीक आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर आणि पाणी भरपूर प्या, पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम होतात. आपण आता जसं मी बाहेर कुठे जाते तर आपण पाणी कमी पितो ना, शरीरातलं पाण्याची लेवल कमी झाली आपल्या तर आपल्या स्किनवर सगळ्यात जास्त त्याचा इफेक्ट होतो, ड्राय व्हायला लागतं, हिवाळ्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्यामुळेच येतो. आपल्या स्किनमध्ये आपण दुर्लक्ष करतो, पाणी थंडीच्या खूप कमी पितो त्यामुळे. आता मला 7-8 दिवस मी बीमारच होते, माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल कसा झालाय, चिमल्यासारखा होऊन जातो ना, तसाच असतो तो. आपल्या स्किनमध्ये पाण्याचे लेवल कमी झाली तर आपल्या चेहऱ्यावर जास्त लवकर दिसून येतं, त्यामुळे ते होतात. आता हे बघा थोडंसं हे जसं सुकत जाईल ना तसं मी छान धुवून चेहरा छान वॉश करून घेते आणि तुम्हाला दाखवते मग वॉश झाल्यानंतर चेहरा कसा दिसते तो. ठीक आहे, पण हे नक्की करा ट्राय. जसे थोडे थोडे यायला लागले ना तर लगेच हे चालू करायचं. मी दाखवलं म्हणजे चेहऱ्यावर पहिले आलेले, आता तुम्हाला दाखवून देईन अजून जवळून मी. ठीक आहे, तर चला आता मी चेहरा छान वॉश करते आणि दाखवते तुम्हाला. तर माझा मी चेहरा चांगला वॉश केलेला आहे आणि हे बघा दिसत आहे तुम्हाला काहीच, तेच सांगत आहे मी, काहीच नाही आहे. फक्त हे थोडासा हा डाग आहे ना, हा मुरुम नाही, हा डाग आहे लागलेला. तर असे तुमचे मुरुमर लवकर जाऊ शकतात, तुम्ही फक्त हे कंटिन्यू करा. जसे सवय यायला लागतात तेव्हाच करायचं आहे, एकदम झाल्यावर नाही करायचं. जसं आपल्याला वाटतं आता येत आहे म्हणून होतात आपले चेंजेस होतात ना शरीरामध्ये, कधी बाहेर गेलं तर खाण्यात फरक पडतो काही, त्यांनी येत राहतात. तर असं तुम्ही त्याचे कमी करू शकता. आता मी तुम्हाला दाखवेल मी माझ्या याच्या आधी कसे झाले होते आणि जसे यायला लागले मी तसं लगेच तसं केलं. फक्त नख नका लावू, नख लावलं तर मग असे डाग लागतात, मग ते डाग एक एक दीड महिना जात नाही, तुम्ही काही पण वापरा मग नाही जात ते, त्यामुळं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि मी कोणचंही ट्रीटमेंट करते ते स्वतः चेहऱ्यावर करते आणि नंतरच तुम्हाला त्याचं सांगते मी असं ट्राय करायचं म्हणून. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय.